एक्सप्रेस। सलग 2 वेळा राज्य सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सोनीगावात राज्यात नावलौकिक करणाऱ्या सुपुत्राची हत्तीवरून मिरवणूक। स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम। सोनीगावचा सुपुत्र प्रमोद बाळासाहेब चौगले यांनी सलग 2 वेळा राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावून नवीन इतिहास रचला। सोनीगावचा राज्यात नावलौकिक करणाऱ्या या सुपुत्राचे गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढून स्पर्धा परीक्षेत गावातील तरुणांनी उतरावे यासाठी प्रोत्साहन दिले। प्रमोद चौगले हे पहिल्यांदा ज्यावेळी राज्यात पहिला क्रमांक पटकावला त्यावेळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती। आता सलग 2रा राज्य सेवा आयोगात प्रथम क्रमांक पटकावल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता। यावेळी साधी सुधी मिरवणूक नाही तर हत्तीवरून मिरवणूक काढण्याची दिनकर पाटील युथ फाउंडेशनचे निर्णय घेतला। सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिनकर पाटील यांनी पुढाकार घेऊन मिरवणुकीसाठी हत्ती आणला आणि प्रमोद चौगले यांना हत्तीवर बसवून सोनीगावातून मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीत सोनीगावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामपंचायत, सोनी सहकारी विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, दिनकर पाटील युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते, ग्रामस्थ या मिरवणुकीत सामील झाले होते। यावेळी उपजिल्हा अधिकारी विकास खरात यांच्या हस्ते प्रमोद चौगले आणि गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान झालेल्या व्यक्तींचा जंगी सत्कार करण्यात आला। पुढच्या स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याचा असाच हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल असे उपजिल्हा अधिकारी विकास खरात यांनी घोषणा केली। या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी उतरावे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती माजी सभापती दिनकर पाटील यांनी दिली आहे। आज प्रमोद सारख्या सोनी गावातील ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने सोनी गावाचं नाव MPC मध्ये राज्यामध्ये सलग 2 वेळा राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवण्याचा जो मान सोनीला मिळवून दिला प्रमोदच्या माध्यमातून आणि सोनी गावाचं नाव राज्याच्या नकाशावरती ठळक केलं त्याबद्दल सोनी गावाला त्याचा मनापासून सर्वांना अभिमान आहे आणि एवढ्या मोठ्या यशाची त्याचा सत्कार स्वागत त्याच पद्धतीने व्हावं ही सोनीकरांची भावना होती आणि त्या माध्यमातून आज सोनीमध्ये प्रमोदची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि या सगळं करण्यापाठीमागचा आमचा गावकऱ्यांचा एकच त्याच्या पाठीमागं स्वार्थ आहे की या पंचकृषीतील या गावातील जे MPC UPSC करणारे जे नवीन तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी की प्रमोद सारखं आपण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं आणि प्रमोदनं सुद्धा एक या मायभूमीचं देणं लागतो या माध्यमातून या पंचकृषीतील गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं, सहकार्य व्हावं एवढीच या सगळं करण्यापाठीमागचा आमचा उद्देश होता। कौतुकाची थाप ही सर्वात मोठी असते आणि तो सपोर्ट आणि ती कौतुकाची थाप या गावानं नेहमी मला दिली आहे, याचा मला खूप आनंद होत आहे आणि याच्यासाठी दिनकर तात्या आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ यांचा मी खूप खूप आभारी आहे।